नागपूर विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा 20वा दीक्षांत समारंभ येत्या 15 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी पदवी, पदव्युत्तर, PhD आदी मिळून 1375 पदवी प्रदान केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे व CSIR चे माजी महासंचालक डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. VNIT चे प्राचार्य डॉक्टर PM पडोळे यांनी पत्रकार परिषदेत या समारंभाची माहिती दिली. संस्थेच्या नूतनीकरण झालेल्या सभागृहात हा भव्य समारोह आयोजित केला जाणार आहे. समारोहादरम्यान 70 डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, 375 मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, 56 मास्टर ऑफ सायन्स, 55 बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आणि विविध अभियांत्रिकी शाखांमधील 819 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. याशिवाय VNIT विद्यार्थी व संशोधन अभ्यासकांना 47 पदके आणि गुणवंत शैक्षणिक कामगिरीसाठी पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे. पत्र परिषदेत रजिस्ट्रार SR साठे, रिसर्च डीन डॉक्टर माधुरी चौधरी, प्रशासकीय डीन डॉक्टर AS गांधी व जनसंपर्क सहाय्यक अधिष्ठाता डॉक्टर रश्मी उड्डनवाडीकर उपस्थित होते. यावर्षी झालेल्या जॉब प्लेसमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय ऑरॅकल कंपनीने VNIT च्या 14 विद्यार्थ्यांना तब्बल 64 लाख रुपये पॅकेजचे जॉब दिले आहेत. यामध्ये 9 कम्प्युटर सायन्स, 3 इलेक्ट्रॉनिक्स व 2 इलेक्ट्रिकल इंजिनियर्सचा समावेश आहे. 2021-22 या वर्षासाठी 300 अधिक कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंट राबवली. यामध्ये UG व PG च्या 1248 विद्यार्थ्यांना जॉब ऑफर केली असून 936 विद्यार्थ्यांना स्थान मिळाले. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.